विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 15 सजीवांमधील जीवन प्रक्रिया हा भाग अभ्यासत आहोत। कालच्या व्हिडिओ मध्ये आपण वनस्पतीमधील उत्सर्जन, मानवांमधील उत्सर्जन आणि रक्तवाश्लेषण म्हणजे काय हा भाग अभ्यासला। वनस्पतीतील उत्सर्जनामध्ये काही जलवाहिन्या, रसवाहिन्या हा भाग वनस्पतीमधील उत्सर्जनाचा भाग किंवा उत्सर्जित भाग बाहेर टाकण्यासाठी मदत करतात हा भाग आपण अभ्यासला। वनस्पतीमधील उत्सर्जित पदार्थ मात्र मानवासाठी अत्यंत उपयोगी असतात, उदाहरणार्थ राळ, डिंक यासारखे पदार्थ। मानवामधील उत्सर्जनामध्ये आपण मानवी उत्सर्जन संस्थेची रचना आणि त्यामध्ये असणारे विविध अवयव हा भाग अभ्यासला, त्याच्या कार्यपद्धतीचा सुद्धा अभ्यास केला। साधारणतः नेफ्रॉनची रचना कशी असते आणि नेफ्रॉन उत्सर्जनामध्ये कशी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो हा भाग देखील आपण काल अभ्यासला। रक्तवाश्लेषण म्हणजे काय, ज्या व्यक्तीचे किडनी किंवा रिकामी होते किंवा हक्क कार्य करू शकत नाहीत अशा व्यक्तींच्या मध्ये कृत्रिमरित्या रक्तवाश्लेषण कसे केले जाते हा भाग देखील आपण अभ्यासला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील भाग अभ्यासणार आहोत, तो म्हणजे समन्वय। समन्वय म्हणजे काय आणि वनस्पतीमध्ये होणारा समन्वय हा आजचा आपला भाग आहे। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण काही प्रश्न पाहूया। कधी कधी आपण जेवण करत असताना अचानक हाताची बोटे किंवा जीभ दाताखाली येऊन आपणास वेदना होतात। अन्न गडबडीत खाताना कधी कधी ठसका लागतो, असं का बरं होत असेल? तर या प्रश्नाचीच उत्तरं आपण समन्वय या घटकामध्ये शोधणार आहोत। बहुपेशीय सजीवांमध्ये प्रत्येक जीवनप्रक्रिया करण्यासाठी विविध अशी अवयव संस्था कार्यरत असते। ही विविध अवयव संस्था वातावरणातील उद्दीपनास विशिष्ट असा प्रतिसाद देत असते। जेव्हा वातावरणातील उद्दीपन आणि शरीरातील जीवनप्रक्रिया यांमध्ये विशिष्ट असं नियंत्रण राखलं जात नाही किंवा यादृच्छित पद्धतीने एखादी जीवन प्रक्रिया घडत असेल, तर त्यावेळी अशा प्रकारच्या प्रक्रिया किंवा अशा प्रकारची लक्षणं शरीर आपले सहजपणे आपल्याला देत असतो। उदाहरणार्थ, कधी कधी गडबडीने किंवा घाई गडबडीने पाणी पित असताना सुद्धा आपल्याला ठसका येतो। साधारणतः या सर्व जीवन प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सुरळीत आणि एका क्रमवार पद्धतीनं सर्व क्रिया सुरळीतपणे घडवून आणण्याचं कार्य करीत असते। या सर्व घटनांमध्ये विस्कळीतपणा आला किंवा यादृच्छितपणा आला किंवा बाह्य उद्दीपनामुळे याच्यामध्ये काही गडबड गोंधळ निर्माण झाली, तर अशा प्रकारच्या क्रिया आपल्या शरीरामार्फत घडत असतात। साधारणतः आपल्या शरीरामधल्या सर्व क्रिया नियंत्रित ठेवणे आणि क्रमवार पद्धतीनं त्या घडवून आणणे या प्रक्रियेला समन्वय असं म्हटलं जातं। समन्वयामध्ये आपल्या भौतिक हालचाली किंवा वातावरणातील काही प्रक्रियांचा सुद्धा त्याच्यावरती परिणाम होतो। उदाहरणार्थ, घाई गडबडीने एखादी कृती करत असताना आपल्याला अचानक ठसका लागतो, म्हणजे इथं समन्वयामध्ये बिघाड आपल्या स्वतःच्या कृतीमुळे झाली। किंवा कधीकधी वातावरणातील होणाऱ्या अचानक बदलामुळे सुद्धा समन्वयामध्ये बिघाड निर्माण होऊ शकतो। म्हणजेच सर्व जीवन प्रक्रियांचं कार्य सुरळीत राखण्यासाठी उद्दीपन आणि उद्दीपनाला प्रतिसाद देणे आणि क्रमवार नियंत्रित ठेवत जाणे असं योग्य पद्धतीनं घडलं तरच आपल्या शरीरामध्ये समन्वय राखलं जातं। समन्वय योग्य पद्धतीनं राखलं गेलं तरच मनुष्य प्राण्याचे जीवन सुरळीत पार पाडले जाते। कोणत्याही प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी त्या प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी होणाऱ्या इंद्रिय संस्था त्या अवयवांच्या मध्ये समन्वय राखण्याचं कार्य करत असते। उद्दीपनामुळे होणाऱ्या आंतरिक प्रक्रियामध्ये सुयोग्य नियोजन राखणं अत्यंत आवश्यक असतं। साधारणतः याच्यामध्ये आणखीन एक व्याख्या येते, ती म्हणजे समस्थिती म्हणजे काय। सजीवांच्या विविध संस्थांमध्ये सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते यालाच समस्थिती असे म्हणतात। बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे, सजीवांच्या विविध संस्थांमध्ये म्हणजे पचन संस्था असेल, श्वसन संस्था असतील, या सर्व संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते यालाच समस्थिती असे म्हणतात। थोडक्यात याचं स्पष्टीकरणच द्यायचं झालं तर आपल्या शरीरामध्ये एकाच वेळी श्वसनाचं कार्य चालू असतं, पचनाचं कार्य चालू असतं, त्याच वेळी रक्ताभिसरण सुद्धा कार्य करत असते। मेंदू सर्व
चेतापेशी किंवा चेता नियंत्रण आपल्या सर्व शरीरावरती नियंत्रण ठेवत असते. ही सर्व क्रिया एकाच वेळी होत असते, मात्र एकाच वेळी होत असताना कुठेही याच्यामध्ये बिघाड निर्माण होत नाही किंवा समन्वय रोखलं जात नाही. म्हणजे सुस्थितीमध्ये ह्या सगळ्या क्रिया सुरळीतपणे आणि टप्प्याटप्प्याने होत असतात आणि म्हणूनच याला समस्थिती असं म्हटलं जातं. समस्थिती राखणं अत्यंत आवश्यक आहे, तरच प्रक्रिया सुरळीत पार पाडली जाते. त्यानंतर पुढील भाग आहे विद्यार्थी मित्रांनो वनस्पतींमधील समन्वय. परीक्षेसाठी समन्वयामध्ये महत्त्वाचा भाग काय आहे, समन्वयाची व्याख्या आणि समस्थिती म्हणजे काय. समन्वय म्हणजे काय, तर विविध क्रिया क्रमवार घडवून आणणे याला समन्वय असे म्हणतात. समस्थिती म्हणजे काय, सजीवांच्या विविध संस्थांमध्ये सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते यालाच समस्थिती असे म्हणतात. समन्वय हे वनस्पतींमध्ये सुद्धा राखले जाते आणि प्राण्यांच्या मध्ये सुद्धा राखले जाते, परंतु प्राण्यांमधले समन्वय हे वनस्पतीपेक्षा गुंतागुंतीचे असते. आपण सुरुवातीला पाहणार आहोत वनस्पतींमधील समन्वय कोणत्या पद्धतीनं पार पाडले जाते. प्राण्यांमध्ये समन्वय पार पाडण्यासाठी विशिष्ट अशी चेतासंस्था कार्य करत असते. वनस्पतीमध्ये मात्र चेतासंस्थाच्या ऐवजी काही विशिष्ट अशा रसवाहिन्या असतात आणि विशिष्ट असे अवयव असतात की ज्याद्वारे संप्रेरके किंवा विशिष्ट अशी रसायने स्रवली जातात आणि त्या रसायनाला अनुसरून त्या वनस्पतीच्या सर्व हालचाली होत असतात किंवा सर्व प्रक्रिया पार पाडल्या जातात. याच्यामध्ये वनस्पतीमध्ये महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे अनुवर्तन. अनुवर्तन म्हणजे काय, बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होणे यालाच अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो व्याख्या पुन्हा एकदा पाहूया. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल होणे याला अनुवर्तन किंवा अनुवर्ती हालचाल असं म्हटलं जातं. अनुवर्ती हालचालाच्या काही प्रकार आहेत, ते प्रकार आपण पाहूया. अनुवर्तन हालचाली पहिला प्रकार आहे प्रकाशानुवर्ती हालचाल, दुसरा आहे गुरुत्वानुवर्ती हालचाल आणि तिसरा आहे रसायन अनुवर्तन. या तीन प्रकारांच्या मार्फत वनस्पतीच्या हालचालींचे नियंत्रण आणि समन्वय केले जाते. पहिला प्रकार पाहूया प्रकाशानुवर्ती हालचाल. वनस्पतीची खोड विशेष करून सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत जातात. सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत जाणारी ही हालचाल यालाच प्रकाशानुवर्तन असे म्हणतात. म्हणजेच काय, वनस्पतीची खोडे प्रकाशाच्या दिशेने वाढत जातात आणि प्रकाशाच्या दिशेने होणाऱ्या वनस्पतीच्या या हालचालीस प्रकाशानुवर्ती असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे गुरुत्वानुवर्ती हालचाल. वनस्पतीची मुळे जमिनीच्या संपर्कात असतात आणि पाण्याचा शोध घेण्यासाठी ते जमिनीत खोलवर जातात. साधारणतः वनस्पतीची मुळे पाणी शोधण्यासाठी जमिनीमध्ये खोल जातात, म्हणजे गुरुत्वाकर्षणामुळे ते खाली खोल खोल जाऊ शकतात आणि त्यालाच गुरुत्वानुवर्ती हालचाल असं म्हटलेलं आहे. ही प्रक्रिया वनस्पतींच्या मुळांमध्येच होते आणि प्रकाशानुवर्ती हालचाल ही वनस्पतीच्या खोडांमध्येच होते. तिसरा प्रकार आहे रसायन अनुवर्तन. हा वनस्पतीमधील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. रसायन अनुवर्तन मध्ये वनस्पतीमध्ये काही विशिष्ट प्रकारची रसायने आणि संप्रेरके स्रवली जातात की ज्याद्वारे वनस्पतींना उद्दीपन मिळतं किंवा काही सूचना मिळतात असं आपण म्हणू शकतो. या सूचनेला किंवा या उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीमध्ये काही विशिष्ट हालचाली घडवून आणले जातात, यालाच रसायन अनुवर्तन असे म्हणतात. उदाहरणच द्यायचं झालं तर ऑक्झिन नावाचं रसायन हे पेशी विवर्धनासाठी मदत करते. ॲबॅसिस आम्ल हे वनस्पतींची वाढ काय करते, मंदावते. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या रसायनाद्वारे वनस्पतीची वाढ रोखली जाते किंवा पुढे चालू ठेवली जाते किंवा फळ पिकण्याची प्रक्रिया किंवा प्रजनन संस्थेवरती नियंत्रण एका विशिष्ट रसायनाद्वारे केली जाते आणि या पूर्ण प्रक्रियेला रसायन अनुवर्तन असं म्हटलं जातं. या व्यतिरिक्त काही वनस्पती वेलीसारख्या वनस्पती यांना तणाव असतात, त्यांना आधार मिळाला की त्या आधाराच्या सहाय्याने ते वाढत जातात. हा सुद्धा उद्दीपनाचाच
किंवा अनुवर्तनाचाच एक भाग आहे. काही फुलं दिवसा उमलतात, काही फुलं रात्री उमलतात, हा सुद्धा वनस्पतीमधला अनुवर्तनाचाच भाग आहे. कीटकभक्षी वनस्पती, व्हीनस फ्लायट्रॅपसारख्या वनस्पती, जेव्हा या वनस्पतींच्या पानावरती विशिष्ट असा सुगंध असतो आणि या सुगंधामुळे ते कीटकांना स्वतःकडे आकर्षून घेतात, जेव्हा कीटक या वनस्पतीच्या पानावरती बसतो त्यावेळी त्या वनस्पतीमध्ये एक विशिष्ट प्रकारचं रसायन स्रवलं जातं आणि त्या रसायनामुळं वनस्पती किंवा व्हीनस फ्लायट्रॅपची पानं बंद केली जातात आणि कालांतराने तो कीटक तिथं मरतो आणि त्यातून नायट्रोजनयुक्त पदार्थ वनस्पती स्वतःच्या वाढीसाठी वापरते. म्हणजे याच्या व्यतिरिक्त आपण आणखीन एक उदाहरण घेऊ शकतो, ते म्हणजे लाजाळू. लाजाळूच्या झाडांना बऱ्याचदा तुम्ही स्पर्श करून पाहिला असाल, काय होते बरं, तर त्याची पाने मिटतात. तर हे सुद्धा उद्दीपनास त्या वनस्पतीनं दिलेला प्रतिसादच आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्ण संकल्पनेवरून आपल्याला समजतं की वनस्पतीची विशिष्ट अशी चेतासंस्था जरी नसली तरी वनस्पती बाह्य उद्दीपनासाठी प्रतिसाद म्हणून विशिष्ट अशा हालचाली करतात. याच्या व्यतिरिक्त वनस्पती काही रसायनं स्रवतात की ज्या रसायनांच्यामुळं वनस्पतीमधलं प्रजनन किंवा अन्न पकडण्याची प्रक्रिया कीटकभक्षी वनस्पतीमध्ये किंवा वेली आधाराच्या साह्यानं वाढत जातात, या सगळ्या प्रक्रिया या रसायन अनुवर्तनाच्या मार्फत पार पाडल्या जातात. बऱ्याचशा वनस्पती उद्दीपनास प्रतिसाद म्हणून पान गळती किंवा फुले गळतात किंवा फळे गळून पडतात यासारखे प्रतिसाद सुद्धा देत असतात. साधारणतः काही वनस्पती जे मी याआधीच सांगितलं की सकाळी उमलतात, काही रात्री उमलतात, तर अशा वनस्पतीमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची संप्रेरके सावली जातात की ज्यामुळं त्या संप्रेरकामुळं ती वनस्पती दिवसा दुपारी किंवा संध्याकाळीच उमलते. याच पद्धतीनं कमळाच्या पानांचं सुद्धा तुम्ही निरीक्षण केलं असाल. कमळ चिखलामध्ये किंवा पाण्यामध्ये जरी असलं तरी त्याची पानं नेहमी कशी असतात, कोरडी असतात, ती ओलसर होत नाही आणि जरी पाणी पडलं तरी ते पटकन ओघळून जातं. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा वनस्पतीच्या समन्वयावरती परिणाम होऊ शकतो किंवा त्याच्या हालचालीवरती परिणाम होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण काही आकृत्या आणि चित्रांच्याद्वारे ही प्रक्रिया पुन्हा एकदा सविस्तररित्या समजावून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती आहे वनस्पतींमधील समन्वय. पहिली आकृती बघितला तर ही आकृती आहे बीजांडाच्या दिशेने होणारी परागनलिकेची वाढ. ही आकृती आहे वनस्पतीमधील प्रजनन अंगाची. जेव्हा जेव्हा परागकण अंडाशयावरती पडतात त्यावेळी परागनलिकेच्या साह्याने ते बीजांडामध्ये प्रवेश करतात आणि अंडाशयाच्या कप्प्यामध्ये जाऊन पोहोचतात. त्यावेळी फलन प्रक्रिया पूर्ण होऊन त्या वनस्पतीपासून फूल, फळ किंवा बीसारखे वनस्पती तयार होतात. वनस्पतीमधील प्रजननासाठी होणारी परागनलिकेची वाढ ही पूर्णपणे रसायन अनुवर्तन ही हालचाल दाखवते. विशिष्ट प्रकारच्या रसायनाद्वारे किंवा रसायन स्रवल्यामुळे परागनलिकेमध्ये किंवा परागकण परागनलिका करतात आणि बीजांडापर्यंत पोहोचतात. त्यानंतर फलन प्रक्रियेमध्ये सुद्धा विशिष्ट प्रकारची रसायने स्रवली जातात व या रसायनामुळे तिथे फलन प्रक्रिया पूर्ण केली जाते. पुढील आकृती आहे प्रकाशानुवर्ती प्रतिसाद. यापूर्वीही आपण पाहिले, इथं जर आपण या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर ती वेल सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढत आहे हे आपल्या लक्षात येते. म्हणजेच वनस्पतीचे खोड प्रकाशाच्या दिशेने वाढते, म्हणजे प्रकाशाला ती उद्दीपन देते आणि त्या दिशेने ती वाढते, यालाच प्रकाशानुवर्ती प्रतिसाद असे म्हणतात. पुढे आहे आधारानुवर्ती वाढ. याचाही उल्लेख मी याआधी केला. वेलींना तणाव असतात. हे तणाव जिथे जिथे आधार मिळतात तिथं त्या भक्कम आधाराला पकडून त्या वाढत राहतात. वेलीचे खोड हे अतिशय नाजूक असते. भक्कमपणे ती वेल उभी वाढू शकत नाही. उभं वाढण्यासाठी ती एकतर कुठल्या तरी जमिनीच्या भिंतीचा किंवा एखाद्या काठीचा सुद्धा आधार घेऊन वाढू शकते. कोणताच आधार नसेल तर ती जमिनीचा आधार घेऊन जमिनीवरती पसरते.
वनस्पतीच्या या हालचालीस आधारानुवर्ती हालचाल असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, वेलींचे तणाव हे स्पर्श संवेदी असतात. प्ररोहाच्या अग्रभागात तयार होणारे ऑक्झिन नावाचे संप्रेरक पेशी विवर्धनाला मदत करते. पेशी विवर्धन म्हणजेच पेशीची वाढ करणे. खोडाच्या वाढीसाठी जिब्रेलिन्स, पेशी विभाजनासाठी सायटोकायनेसिस ही संप्रेरके मदत करत असतात. ॲबॅसिस आम्ल हे संप्रेरक वनस्पतींची वाढ रोखणे, वाढीची क्रिया मंद होणे, पाने कोमजणे यावरती प्रभावी ठरतात. एकंदरीतच आपण पाहिलं तर वनस्पतीमध्ये अनुवर्तन होत असताना वनस्पती पाण्याला किंवा भूगर्भाला, आधाराला, प्रकाशाला किंवा रसायनाला विशिष्ट अशी प्रतिसाद देत असते आणि या प्रतिसादाला अनुसरूनच वनस्पतीमध्ये हालचाली घडवल्या जातात. या प्रक्रिया तशा फार सोप्या आहेत, मनुष्य प्राणाप्रमाणे फार गुंतागुंतीच्या नाही आहेत, कारण वनस्पतीमध्ये अवयव संस्था नसल्यामुळे अशा प्रकारे या वनस्पतींमध्ये समन्वय राखले जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आणखीन काही वनस्पती आणि त्यांच्यामध्ये होणारे रासायनिक बदल किंवा विद्युत रासायनिक आदेश पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, या आकृतीमध्ये आपल्याला विविध वनस्पती दिसतात. लाजाळू, व्हीनस फ्लायट्रॅप, कमळ आणि तेरडा. बारकाईने पाहिले असता लाजाळूसारख्या वनस्पतीला ज्या ठिकाणी स्पर्श होतो त्या ठिकाणाव्यतिरिक्त इतर ठिकाणाही हालचाल होते. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो की स्पर्श झाला आहे ही माहिती वनस्पतीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित झाली असली पाहिजे. ही माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवण्यासाठी वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा वापर करते. वनस्पती पेशी त्यांच्यातील पाण्याचे प्रमाण कमी जास्त करून आपला आकार बदलतात व वनस्पतीची हालचाल घडवून आणतात. वनस्पतीतील काही विशिष्ट हालचालींचे परिवर्तन त्यांच्या वाढीत होत नाही, अशांना वृद्धी असंलग्न हालचाली असे म्हणतात. भोवतालच्या बदलांना प्रतिसाद म्हणून वनस्पतीची संप्रेरके वनस्पतीमध्ये विविध प्रकारच्या हालचाली घडवून आणतात. उदाहरणार्थ, व्हीनस फ्लायट्रॅप या वनस्पतीत कीटकांना फसवण्यासाठी फुलांप्रमाणे दिसणारा एक सुवासिक असणारा सापळा असतो. जेव्हा कीटक त्यावर येतात तेव्हा सापळा बंद होतो व त्या कीटकांचे पचन वनस्पतीद्वारे केले जाते. आकृती क्रमांक 2 व्हीनस फ्लायट्रॅपची आकृती दाखवलेली आहे. कमळाचे फूल सकाळी तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते. कीटकाचा स्पर्श होताच ड्रॉसेरा या कीटकभक्षी वनस्पतींच्या पानावरील तंतुके आतल्या बाजूस वळतात व कीटकाला चहूबाजूंनी घेरून टाकतात. तेरडा या वनस्पतीत योग्य वेळ येताच पक्व फळ फुटते व त्यांच्या बिया सर्वत्र पसरतात. साधारणतः या विविध वनस्पतीवरून आपल्याला असे आढळते की वनस्पती विद्युत रासायनिक आदेशांचा वापर करून स्वतःमधील समन्वय साधत असते. या पूर्ण समन्वयामध्ये वनस्पतीमध्ये काही हालचालींचं परिवर्तन वाढीमध्ये होऊ शकत नाही, याला आपण वृद्धी असंलग्न हालचाली असे म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण समन्वय म्हणजे काय हा भाग अभ्यासला. तर विविध क्रिया क्रमवार घडवून आणणे म्हणजेच समन्वय होय, ही त्याची व्याख्या आहे जी परीक्षेसाठी तुम्हाला 1 गुणासाठी विचारली जाऊ शकते. पुढील व्याख्या होती, कार्यशीलतेसाठी सजीवांच्या विविध संस्थांमधील सुयोग्य समन्वयाने स्थिर अवस्था राखली जाते, यालाच समस्थिती होमिओस्टॅसिस असे म्हटले जाते. वनस्पतीतील समन्वयामध्ये अनुवर्तन म्हणजे काय हे आपण पाहिले. बाह्य उद्दीपनास प्रतिसाद म्हणून वनस्पतीच्या कोणत्याही भागाची हालचाल किंवा वाढ म्हणजेच अनुवर्तन, किंवा यालाच अनुवर्तन हालचाल असे म्हणतात. याचे 3 प्रकार आपण पाहिले, प्रकाशानुवर्ती हालचाल, गुरुत्वानुवर्ती हालचाल, रसायन अनुवर्तन, जलानुवर्तन आणि आधारानुवर्तन वाढ. याच्या विविध आकृत्यांच्याद्वारे आपण हा भाग अभ्यासला. विविध प्रकारची रसायने ऑक्झिन्स, जिब्रेलिन, ॲबॅसिक आम्ल ह्या सर्व प्रकारच्या वनस्पतीमध्ये असणारी रसायने त्यांना वाढीसाठी मदत करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर तुम्ही दिलेला स्वाध्याय वहीमध्ये सोडवणार आहात. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.